260 बसेस नियोजन के लिए तसेच 100 बसेस आम्हाला नगरला मदतीसाठी वारकऱ्यांच्या द्यावा लागणार आहेत। आणि आता 2 वर्षानंतर सदरची ही पंढरपूर यात्रा भरत आहे आणि विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज वारकरी मोठ्या लोकसंख्येने पंढरपुरात हजर होत आहे। त्याकरिता रापो महामंडळाने बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि नाशिक विभागातून येवला आगाराने टप्प्याटप्प्याने 25 बसेसचं नियोजन केलेलं आहे। त्यात आपण 6 बसेस या नगरला मदतीसाठी देणार आहोत आणि त्यामुळे जे आता बसेसचं नियोजन करताना लॉकडाऊनच्या अगोदर आमच्याकडे 48 बसेस होत्या येवला आगारास, परंतु सध्या फक्त 36 बसेस आगारामध्ये उपलब्ध आहेत। त्यानुसार नियोजन करण्यात आलेलं आहे। आता फक्त 11 बसेस उरणार आहेत आपल्याला ग्रामीण भागासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी। तर रोज आपण बसेस पंढरपूरला आपल्या इथूनही पाठवणार आहोत आणि जर 35 ते 40 प्रवासी संख्या जर एखाद्या गावातून होत असेल तर निश्चित आपण ग्रुप वाईज सदरचे प्रवासी हे पंढरपूरला पाठविण्यात येणार आहे आणि तिकडूनही येणारा जर असेल आणि त्यांनी आम्हाला जर संपर्क साधला तर निश्चितच आपण तिथूनही बसने सर्वांना आपण घेऊन येऊ या आपल्याच बसने। त्यासाठी संपर्क आगार प्रमुखांशी केला तरी चालू शकते आणि त्यासाठी नंबर पण उपलब्ध होतील आणि तिकडून येतानाही तुमची सोय करण्यात येईल वारकऱ्यांची। आता सध्या फक्त माझं एकच आवाहन आहे गावकऱ्यांना आणि येवलावासियांना तसेच विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना की कृपा करून सध्या कोणीही बसेसची जास्तीत जास्त मागणी करू नये। निश्चित बसेस जेव्हा उपलब्ध होतील, वारकरी जेव्हा आपल्या घरी येतील, सुखरूपपणे पोहोचतील, गुरुपौर्णिमेनंतर सर्व बसेसचे आपण वेळापत्रक पुन्हा नव्याने चालू करणार आहोत आणि सर्व गावांना बसेस पुरवण्यासाठी आपण निश्चितच आटोकाट प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांना मी बसेसची उपलब्धता निश्चित पंढरपूर यात्रेनंतर करून देईल याची ग्वाही देतो आणि सर्वांना एकच आवाहन करतो की कोणी सध्या फक्त आम्हाला सहकार्य करावे पंढरपूर यात्रेदरम्यान जेणेकरून मला वारकऱ्यांची प्रवास सोय करता येऊ शकेल त्याकरिता। धन्यवाद।